राष्ट्रवादी तत्कालीन नेतृत्वाने स्वतःच्या फायद्यासाठी निर्णय घेतले, मात्र पक्षातली लोकशाही टिकवण्यासाठी अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली तर त्यांना खलनायक ठरवलं जाते, अशा शब्दांमध्ये धनंजय मुंडेंनी शरद पवारांवर निशाणा साधला. राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात बोलताना त्यांनी अजितदादांच्या कामांचं कौतुक केलं, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले. कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे कुठे बसून काम करत होते, आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असा इशारा त्यांनी ठाकरेंना दिला. कृतीमध्ये आपण दाखवून देऊया. पण ह्या सर्व भूमिका घेतल्या त्या प्रत्येक भूमिकेच्या वेळेस बदनाम कोण, खलनायक कोण, तर दादा. पण आपल्या तत्कालीन सर्वस्वी नेतृत्वाच्या स्वतःच्या राजकारणासाठी अनेकदा निर्णय घेतले. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. त्यावेळेस मात्र सगळ्यांनी सोबत, आणि ज्या वेळेस पक्षातली लोकशाही टिकवायची म्हणून दादांनी एक भूमिका घेतली की दादा खलनायक. कृषी मंत्री कुठे आहेत, बांधावर आहेत का कुठे आहेत, काय आहे आता ते? मागच्या 2.5 वर्षाच्या काळात, त्यांच्या मंत्रिमंडळाच्या काळात एवढा मोठा महामारीचा रोग आल्यानंतर ते कुठं बसून काम करत होते हे उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. त्यामुळं आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काही काळ मंत्रिमंडळामध्ये काम केलेलं आहे. आमचं तोंड उघडायला लावू नका. तुम्हाला जेवढं वाचाळ बोलता येतं त्याच्यापेक्षा वाचाळ आम्हाला सुद्धा बोलता येतं. छत्रपतींचा विचार म्हणजे